नमस्कार, माझे नाव सोमनाथ विश्वनाथ गुड्डे। मी आज महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आणि आरसीएफ यांच्यामार्फत जी पीक स्पर्धा आयोजित केली आहे त्यामध्ये मी भाग घेत आहे। मी त्यासाठी 1 किलो इंद्रायणी जातीचे भात घेतलेलं आहे। त्याच्यासाठी अगोदर बुरशीनाशकाची मी 20 प्रकरणाचा करणार आहे। त्यासाठी मी हे 22 टीन घेतलेले आहे। हे 22 टीन त्याच्यावरती 1 ते 2 ग्रॅम घेऊन त्याच्यावरती टाकून घेऊन त्याला हात न लावता आपण त्याला एकसारखे मिक्स करणार आहे। हे मिक्स केल्यानंतर आपण याच्यावरती जैविक याची अर्ध्या तासानंतर जैविकची आपण याला बीज प्रक्रिया करणार आहोत। आता यानंतर अर्धा तास आपला होऊन गेला आहे। त्यानंतर हे आरसीएफचे बायोडामोने हे जैविक खत आहे, याची आता आपण याच्यावरती बीज प्रक्रिया करणार आहे। यासाठी आपण हे वापरणार आहे, 1 किलोला आपण हे 20 मिली घेणार आहोत। याच्यावरती आपण हे पसरवून घेऊन याला आपण मिक्स करून घेणार आहोत। या दोन्ही क्रिया झाल्यानंतर आपण याला सावलीमध्ये एक तास सुकवणार आहोत आणि त्यानंतर आपण हे पेरणीसाठी आपण वापरणार आहोत। जर पसरू काय आता हे याला प्रक्रिया करून एक तास झालेला आहे। आता हे पेरणीसाठी वापरायला हरकत नाही। बीज प्रक्रिया केल्यामुळे उत्पन्नामध्ये याची वाढ होते व उगवण क्षमता ही चांगली याची वाढ होते। तरी कृपा करून सगळ्यांनी बीज प्रक्रिया केल्याशिवाय बियाणे पेरणीसाठी तुम्ही वापरू नका।